आपण श्वास घेतो त्या हवेमध्ये भरपूर ऑक्सिजन असतो, पण मानवी शरीर त्यापैकी फक्त 5% वापरते. उरलेला ऑक्सिजन आपण उच्छ्वासातून बाहेर सोडतो. आणि आपल्याला माहित आहे का की काही जीव तर श्वसनासाठी ऑक्सिजनचा अजिबात वापर करत नाहीत. हे कसे होते हे जाणून घेण्यासाठी बघत रहा. या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत श्वसन म्हणजे काय, श्वसनाचे विविध प्रकार कोणते. सर्व सजीवांना ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा अतिशय लहान अशा सजीव घटकांपासून उत्पादित केली जाते ज्यांना पेशी म्हणतात. आपण श्वास घेतो ती हवा ऑक्सिजनने समृद्ध असते. हा ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीरातील सर्व पेशींपर्यंत वाहून नेला जातो. ऑक्सिजनच्या सहभागाने ग्लुकोजच्या विघटनासाठी रासायनिक अभिक्रियांची जटिल प्रक्रिया घडून येते आणि कार्बन डायऑक्साइड व पाणी हे उपउत्पादितांच्या रूपात प्राप्त होतात. याला पेशी स्तरावरील श्वसन असे नाव आहे. हे अशा प्रकारे दर्शवता येईल. ग्लुकोज ऑक्सिजनच्या उपस्थितीत ऊर्जा, कार्बन डायऑक्साइड आणि पाणी देते. ऑक्सिजनच्या उपस्थितीत ऊर्जा प्राप्त करण्याच्या प्रक्रियेला ऑक्सिश्वसन म्हणतात. परंतु काही यीस्ट सारख्या जीवांमध्ये ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत श्वसन घडून येते. अशा प्रकारच्या श्वसनाला विनॉक्सिश्वसन म्हणतात. येथे अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड उपउत्पादितांच्या रूपात प्राप्त होतात. ही प्रक्रिया अशा प्रकारे दर्शवता येऊ शकते. ग्लुकोज ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत ऊर्जा, इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साइड देते. जसे व्यायाम करताना स्नायूंमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, अशा परिस्थितीत स्नायू थोड्या काळासाठी ऊर्जा मुक्त करण्यासाठी विनॉक्सी श्वसनाद्वारे ग्लुकोजचे विघटन करण्याचा प्रयत्न करतात. या आंशिक विघटनामुळे लॅक्टिक आम्लाची निर्मिती होते. ही प्रक्रिया अशा प्रकारे दर्शवता येईल. ग्लुकोज ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत ऊर्जा आणि लॅक्टिक आम्ल देते. स्नायूंमध्ये साठलेल्या या लॅक्टिक आम्लामुळे वेदनाकारक असे पेटके येतात. सारांश: ऑक्सिजनच्या सहभागाने ग्लुकोजचे विघटन होऊन कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि ऊर्जा निर्माण होण्याच्या रासायनिक अभिक्रियांच्या जटिल प्रक्रियेला पेशी स्तरावरील श्वसन म्हणतात. ज्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनच्या सहभागाने ऊर्जा मुक्त होते त्या प्रक्रियेला ऑक्सिश्वसन म्हणतात. यीस्ट सारख्या काही जीवांमध्ये ऑक्सिजनच्या सहभागाशिवाय श्वसन घडून येते. अशा प्रकारच्या श्वसनाला विनॉक्सिश्वसन म्हणतात. येथे अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड उपउत्पादितांच्या रूपात प्राप्त होतात. मानवांमध्ये स्नायू थोड्या कालावधीसाठी ऊर्जा मुक्त करण्याकरता ग्लुकोजचे विघटन करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे लॅक्टिक आम्ल निर्माण होते. पूर्ण दिवस शारीरिक श्रम केल्यावर स्नायूंमध्ये पेटके येऊन थकून गेला आहात का? हा आपल्या स्नायू आणि त्यांच्या श्वसन पद्धतीचा दोष आहे. याविषयी अधिक शिकण्यासाठी पाहत रहा. Keep imbibing. We believe in you.